ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी निसर्गापुढे माणूस आणि त्याचं प्रगत तंत्रज्ञान किती खुजे असतं याचा प्रत्यय सध्या एका झाडामुळे संगमेश्वर इथं येते. पाहूया आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांचा एक स्पेशल रिपोर्ट. कटर मशीन बंद पडली, करवतींची 10 पाती तुटली, झाडाभोवतीची माती काढली, जेसीबीची ताकद लावली, पण तरीही हे झाड काही केल्या पडेना. होय, हे घडतंय. सध्या कोकणामध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम वेगात सुरू आहे. यामध्ये बाधित झालेल्या जमिनी ताब्यात घेऊन सपाटीकरणाचं काम चालू असताना अनेक झाडं तोडण्यात आली आहेत. परंतु याच महामार्गावरील रत्नागिरीतील संगमेश्वर कुरदुंडा इथल्या वेशीवरचे झाड सध्या चर्चेचा विषय ठरतंय. कारण हे झाड तोडण्याचे कापण्याचा प्रयत्न झाला, मात्र हे झाड तुटता तुटत नाहीये. मुंबई गोवा महामार्गावरच्या करदुंडा आणि करदुंडा खुर्द या गावाच्या वेशीवरचं हे झाड प्रचंड चर्चेचा विषय ठरलंय. कारण महामार्गाच्या कामामध्ये शेकडो झाडं लिलया तुटली, मात्र भेलाच्या झाडानं मात्र कंत्राटदारांच्या नाकी 9 आणले. कारण काय, हे झाड आहे ना 60 वर्ष नाही, पण 60 वर्ष पूर्वी म्हणजे दीड दोन वर्ष पण झाले असतील ह्या गावाची जेव्हा रचना आली त्यावेळेला हा याचा इतिहास झालेला आहे. आणि खरं ते झाडाजवळ नसून पण झाडाच्या बाजूला जे ज्याची रचना केली आणि त्याची वर्षातून आम्ही 2 वेळा जी राखण देतो, तर आम्ही जे राखण देतो म्हणजे सगळ्यांना माहिती नसतं, पण सदा ठराविक जे तिथे जाणारे असतात म्हणजे जे ठराविक जे मानकरी वगैरे जे जाणार असतात, आम्ही 1-3 व्यक्ती आम्ही जातो. मी प्रत्यक्ष स्वतःही असतो. आता 2016 ज्या राखण्यासाठी मी असतो स्वतः एक जबाबदारी होती. की माझ्या आमच्या एक गावचे एक अधिकारी आणि एक आमच्या डावल म्हणून गावकर आमचे एक तानाजी डावल असे आम्ही सगळे जे असतो. पण खरं ह्याच्यात जे खरं काय अस्तित्व आहे ते म्हणजे अस्तित्व म्हणजे असं सांगायचं म्हणजे बऱ्याचशा लोकांना याचा अनुभव आहे. जसं काही असे अपवतात की तिथे काय नाही असं काय नाही, पण आता प्रत्यक्ष लोकांना जेव्हा पाहायला मिळते आणि जो आमच्या गावातला कुठलाही व्यक्ती गावात असेल तर तो हा रस्त्याने जाताना त्याला नमस्कार करून इथून जातो असतो. जर एखाद्याला भीती वगैरे वाटत असेल तर मग रात्री तो हात जोडून पुढे जातो. तो एकटा असला तरी त्याला कसली भीती वाटत नाही असा एक सगळा इथे. 150 वर्षांपूर्वीचं हे झाड करवतीनं कापलं गेलं नाही. झाडाभोवतीची 20 फूट माती काढली, अखेर जेसीबी आणला, झाडाला दोर बांधून जेसीबीनं ताकद लावण्यात आली, पण जेसीबीच्या प्रेशर पाईपच्या चिंधड्या झाल्या. अखेर कामगारांनी हा प्रकार गावकऱ्यांना सांगितला आणि त्यानंतर या झाडाची कहाणी त्यांच्या समोर आली. सध्या कोकणामध्ये मुंबई गोवा महामार्गाचं काम चालू आहे. आपण बघतोय कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आणि वेगामध्ये काम चालू आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत, युद्ध पातळीवरती या ठिकाणी काम चालू आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असं काही प्रकार घडलेला आहे की महामार्गाच्या लगतच्या संगमेश्वर कुरदुंडा येथील जे झाड आहे, पुरातन झाड आहे, हे झाड आहे जे कंत्राटदार आहेत ते तोडण्याचा प्रयत्न करतात, परंतु काही केलं तुटे नाही. आपल्यासोबत याच गावातले काही गावकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. काका काय सांगाल, या काय घडलेलं आहे असं की हे झाड तुटत नाही आहे? ते आता काय माहीत आहे, कॉन्ट्रॅक्टर तिथे आले काम चालू झाल्यानंतर, तर ते त्यांनी इथं मशनरी लावून वगैरे तोडण्याचा प्रयत्न केला. ब्लेट वगैरे त्यांची तुटली, प्रेशर पाईप वगैरे तुटले, असे 4-5 वेळ झाल्यानंतर आम्हाला त्यांनी लोकांनी सांगितलं की असं असं काहीतरी मग या झाडावर काय आहे की हे झाड तुटत नाही. आम्ही म्हटलं झाडावर असं काय दुसरं काही नाही, फक्त आम्ही मिराशी बावा या नावानं या झाडाला ओळखली. काही वर्षापूर्वीचे झाड आहे, या झाडाला बरेच वर्ष होऊन गेलेले आहेत. गावकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की या ठिकाणी या वेशीवरचं गाव म्हणजेच कुरदुंडा आणि कुर्दकुर्णदया या गावाची सीमा म्हणून या झाडाकडे पाहिलं जातं आणि लोकांची या झाडावरती श्रद्धा आहे. गावकरी तरी म्हणतात की विकास कामात आम्ही कोणत्याही प्रकारचा अडथळा आणणार नाही आणि झाड तोडायला मदत करणार. अंधश्रद्धा नाही, श्रद्धा मात्र आहे, पण श्रद्धेपेक्षा त्यांच्यासाठी गावाचा विकास होणं महत्त्वाचं आहे. संगमेश्वर मधील कुरडुंडा या गावाची ही कहाणी आज 2-3 दिवस गाजते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 जे काम आहे ते खूप वेगानं सुरू आहे, आणि ते काम वेगानं सुरू असताना या झाडामुळे थोडासा अडथळा या महामार्गाला
झाल्याचं समजते. कारण हे जे झाड आहे या झाडावर येथील गावकऱ्यांची मोठी श्रद्धा आहे, कारण हे एक देवस्थान म्हणून मानलं जातं आणि या आसपासची जी काही झाडं होती ती इथे तोडण्यात आलेली आहेत. मात्र हे जे काही झाड आहे येथील जे काही ठेकेदारांनी जे काही काम घेतलेलं आहे, मात्र त्या ठेकेदाराला हे झाड खूप नाकीनऊ आणण्याचे प्रकार इथे घडत आहेत. त्याचं कारण असं की या झाडावरती या ग्रामस्थांची श्रद्धा असतानासुद्धा येथे जे काही झाड कापण्याचे जे काही अवजारं मशीन किंवा खोकल्यांच्या सहाय्याने झाड पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्या तीन चार खोकल्यांचे प्रेशरनं जे काही डिझेलचे पाईप आहेत ते येथे फुटून त्या मशिनरी बंद पडल्या आहेत. त्याचप्रमाणे झाड काढण्यासाठी जे काही चांगल्या क्वालिटीचे मशीन असतात, जे कटर असतात, जे झाड काढण्यासाठी झाड कापण्यासाठी वापरले जातात ते इथे कट करण्यासाठी त्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र ती मशीन जी आहे ती झाडाला लावला बंद पडायचे, अशा 6 ते 10 मशीन इथे बंद पडलेले आहेत. प्रश्न असा आहे हे झाड मार्गातून हटायला का तयार होत नाहीये. आमच्या माहितीप्रमाणे की जे झाड आहे तिथे ती गावाची त्याच्यावर पूर्ण पूर्वीपासूनची श्रद्धा आहे आणि ते जवळजवळ 150 वर्षापूर्वीचे झाड आहे आणि ते झाडाच्यामध्ये दरवर्षी गावकरी आमचे ते नारळ वगैरे देण्याचा प्रकार तिथे चालू असतो त्यांचा. पण नेमके हे झाड कशामुळे तुटत नाही ह्याच्या मागचं नेमकं कारण मी तरी काही सांगू शकत नाही. कळलेलं आहे की या झाडाची श्रद्धा आहे, इथे या झाडाला काही सुखदुःख असू दे या झाडाला नमस्कार करून जातात. घरामध्ये एखादी गाडी असू दे, नवीन गाडी आल्यास पहिले पेढे या झाडाखाली ठेवले जातात, त्यानंतरच गावामध्ये वाटले जातात, अशी या लोकांची श्रद्धा आहे. उत्क्रांतीने नेहमीच धर्मावर मात केली आहे हे आपण गेल्या 500 वर्षांपासून पाहत येतोय. पण कुठेतरी निसर्गाची अज्ञात रहस्य उलगडण्यामध्ये अद्यापही विज्ञानाला यश आलेलं नाहीये, कारण तेच गावाच्या भल्याचं असणार आहे. त्या झाडामध्ये निराशी बाबांचं वास्तव्य असल्याची गावकऱ्यांची श्रद्धा आहे, त्यामुळे गावकरीच या निराशी बाबांना साकडं घालण्याच्या तयारीत आहेत. वर्षानुवर्ष मेहर नजर ठेवणाऱ्या या पुराण पुरुषाला आता स्थलांतरित व्हावं लागणार आहे. गावकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की या ठिकाणी या वेशीवरचं गाव म्हणजेच कुरदुंडा आणि खुर्द कुर्णदे या गावाची सीमा म्हणून या झाडाकडे पाहिलं जातं आणि लोकांची या झाडावरती श्रद्धा आहे. गावकरी तरी म्हणतात की विकास कामात आम्ही कोणत्याही प्रकारचा अडथळा आणणार नाही आणि झाड तोडायला मदत करणार. कॅमेरामन रोहित घाणेकर सह रवींद्र कोकाटे चिपळूण. आपण वळूयात पुढच्या बातमीकडे. संगमेश्वर कुरदुंडा येथे गेले 24 तास सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महामार्गावरील पाणी काढण्यासाठी काढलेल्या मोऱ्या पाण्याने पूर्णपणे भरल्याने महामार्ग खचला आहे. त्यामुळे सध्या महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने एकेरी वाहतूक सुरू आहे, तर काही ठिकाणी चौपदरीकरणाचे काम चालू असताना मातीचा ढिगारा महामार्गाच्या बाजूला मारल्याने पावसाच्या पाण्याबरोबर ही माती महामार्गावर आल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दणदणीत सुरुवात केलेली आहे. गुरुवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाने सर्वाधिक 134 मिमीची नोंद केलेली आहे. यामुळे बळीराजा खुश झालेला आहे. बळीराजा जो आहे तो जोरात कामाला लागलेला आहे. 134 मिमी या जिल्ह्यावरतील पावसाची नोंद झालेली आहे. आत्ताची सर्वाधिक नोंद या रत्नागिरी जिल्ह्याची पावसाची आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे महामार्गावरती रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये महामार्गावरती झाड कोसळल्याने काही काळ महामार्ग आहे तो ठप्प झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर नजीक जे महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम चालू आहे, या चौपदरीकरणाच्या कामाची जे मातीचा ढिगारा आहे तो महामार्गाच्या बाजूला मारलेला होता आणि या महामार्गाची सततच्या पडणाऱ्या पावसामुळे जी माती आहे ती महामार्गावर आलेली आहे. महामार्ग काही काळ ठप्प झालेला आहे. तर गुहागरातील गुहागर रत्नागिरी जो हा महामार्ग आहे या महामार्गावरती गुहागर रामपूर नजीक दरड कोसळल्याने हा मार्ग काही काळ ठप्प आहे, अजूनही ठप्प आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे गेले 24 तास रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सतत पडलेला पाऊस आहे. या पावसामुळे शेतकरी बळीराजा तर सुखवलेला आहे, त्यामुळे हवेमध्ये गारवा सुद्धा आलेला आहे. येणाऱ्या 24 तासामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे असं हवामान खात्याने नोंदवलेलं आहे. वेळ झाले छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्रवन.